नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपले जे स्टोरी सांगायची मध्य प्रदेशमध्ये सैवा म्हणून जिल्हा आहे त्या ठिकाणची स्टोरी आणि ह्याच्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्या कारण मी स्टोरीच असं सांगणार आहे की काहीतरी शिकायचं आणि पुढं चालायचं व आपलं असा विषय सरळ मार्ग चालायचं सविता माथुर आणि तिचा नवरा सुनील माथुर सुखी कुटुंब दोघं नवरा बायको साधारण सात आठ महिने लग्नाला झाले होते आठ महिन्याचा नवा संसार पोरबाळाचा काही विषय नव्हता आणि हा सुनील हा मेकॅनिक मॅकॅनिक होता फोर व्हीलर गाड्यांचा आणि चांगल्यापैकी कमी होती स्वतःचं गॅरेज होतं टेक्निकल माणूस हुशार माणूस कशाने काय होतं त्याला सगळं नॉलेज ते फिटर लोकं ड्रायवर लोक हुशार राहतात आणि ती बायको ती आपली घरी असायची ती बी चांगली गृहिणी त्या नवऱ्यावर प्रेम करणारी सविताबाई सगळं कसं एकदम ओके चाललं होतं पण कधी कधी जीवन जगत असताना सरळ माणूस चाललेला असताना अशी काहीतरी घटना घडते की तुम्हाला सांगतो होत्याचं नव्हतं होऊन जातं हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं त्याकरता माणसांनी सदैव सावध आणि सतर्क असलं पाहिजे तुम्हाला सांगतो घडलं काय सगळं व्यवस्थित चालू असताना हा सुनील सकाळच्या पारी त्याला एक सवय होती रात्रीचा उठून कधी कधी तीन वाजता चार वाजता उठून पाणी पिया त्याला ताण लागायची आणि ही तशी डायबिटीजची पण लक्षण असतात रात्री ताण लागणे पण तो उठला भाऊ आता काय होतं आपण ज्यावेळेस जोपलेलो त्यावेळेस उठला तडकुनी उठला चलत चलत ते डेरा ठेवला होता त्या डेऱ्या पैसे गेला पाण्याचा ग्लास भरला पण त्याच्या मेंदूत थोडा मुंगी आल्यासारखं झालं आणि अचानक ग्लास हातातला खाली गळून पाडला आणि तो पण खाली पाडला ती बायको उदगार पाडली ती धापकून आवाज आला ती म्हणलं आटक बिट्याक आला का नाही आटक बिट्या काय नव्हता पण ते असं वाकडा झाला तो मला सांगतो तिथून नेलं डॉक्टर मध्ये डॉक्टर म्हणले हा पॅरालिसिसचा तीव्र पॅरालिसिस झाला त्या माणसाला अर्धा अंग दुळं पडलं त्याचं आणि हा इतका तीव्र होता त्याला पॅरालिसिसचा टुरी दोन मिनटं वाजवला ना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही रेग्युलर जीवनात जैस जागतानी आपण झोपेतून पिथून सकाळ म्हणा आठ वाजता सात वाजता जे सहायुस जो ते उठतो कधी झोपल्यानंतर तुम्ही कधीही उठा ध्यानात ठेवा झोपेतून पेचून उठलो त्या तटकुनी उठून उभं राहायचं नाही चालायचं नाही कधीच कधीच नाही कुणीच नाही चालायचं काय होय काय होतं शरीराला त्या प्रोसेसमधून बाहेर यायला थोडा टाइम लागतो आपण काही नाही खेळू शकत शरीराशी शे आपल्या त्याला एक पर्याय तो मला सांगतो डोळे उघडले ना की पहिल्यांदा उठून मी आता कसा बसलोय तुमच्या पुढं तसं बसायचं आणि दोन हात एकमेकाला एक दहा सेकंद सोडायचे उष्णता तयार झाली तर आपल्या चेहऱ्याहून ती अशी फिरवायची चेहऱ्याहून उष्णता आणि ते नॉर्मल झालं ना मग तुम्ही आलला उठू शकता एवढं एक केलं ना आयुष्यात तुम्हाला पॅरालिसिस लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही आयुर्वेदात मी हा फार खोल्ला अभ्यास केला आयुर्वेदाचा काही गोष्टी मला नॉलेजेबल माहीत शंभर टक्के माहीत तुमच्या तुमच्यापर्यंत सांगणं माझं काम आहे आता आपण परत आपल्या स्टोरीकडे येऊ डॉक्टर म्हणले हा तीव्र प्रकारचा प पॅरालिसिस झालेला आहे है, आपण ह्या माणूस तरुण असल्यामुळं ह्या माणसाला वाचवणं शक्य ह्याला औषधं आणि अन्न आन, योग्य प्रकारे जर तरी साडेतीन चार वर्ष लागतील म्हणले याला तर ती बायकोची जबाबदारी फार मोठी उचललं परत आणला रूमवर पैसे बँकेत थोडेफार होते जागा पुरते त्यांना त्याचा काही विषय नव्हता चार माणूस पैसे साठवतोच आता जेवढे तिचे आईवडील आले किंवा तिचे भाऊ आले तिचे मामा आले नवरदेवा खर्च कुणी आलं ही सगळी जी आपले नातेवाईक ना महाराज ह्यांचं एक मला कळत नाही तुम्ही नीट अभ्यास करा नातेवाईकांच्या नातेवाईकांची एक दिवस लिस्टच काढा तुम्ही ह्यांचा कार्यक्रम कसा असतो माहिती आहे का बरेचसे नातेवाईक कसे असतात तुम्हाला सांगतो पुढच्यापासून आपल्याला किती फायदा आहे आपल्याला थोडेफार दहा पाच हजाराची मदत देण्यासारखा कोणी तर कोण अन देत नाही तुम्हाला सांग त्याला निमंत्रण सुद्धा लवकर नाही पण त्याच्याकडून थोडा फायदा आहे ना त्याचे जास्त नातेवाईक पुढे पुढं करणार त्याची बायको जर कधी आले त्याला हजाराची साडी असे गरीब गेल्यावर ती ठेवलेली साडे दोनशे तीनशेची ची असा विषय असतो नातेवाईकांचा शी चॅप्टर लोक असतात शी काय करतात वेळ पाहून काम साधित आहेत तुम्हाला सांगतो ह्या लोकांच्यापासून सावध राहिलं पाहिजे जवळची लोक असतात रक्ताच्या नात्यातली आणि असं नाही सगळी वाईट असतात नगण्य लोक चांगली पण असतात त्यात काय वाद नाही एखादा खरंच सपोर्ट करणारा असतो पण बहुतांश नातेवाईक हे फक्त लग्न लावायच्या कामाला आणि अग्नि द्यायच्या कामाला वाईट आला आणि चांगल्याला याच्यात फक्त कचून जीवून जातात बाकी यांचा काय आपल्या समाजात उपयोग नाही आपल्याकडे ना तर जगात हे महाराज आपल्याकडे नाही ना कोणाकडेच नाही असा विषय देण्यात ठेवायचं आता तुम्हाला पुढं सांगतो काय झालं सगळे नातेवाईक आले दोन्ही बाजूचे सगळ्यांनी हा वाईट झालं अमकं तमक कोण सफरचंद आणतंय कोण बदाम आणतंय कोण चिवडा आणतय कोण काय आणतंय पण किती दिवस राहणार एक किंवा दोन दिवस चालली गाडी जाऊन द्या गाडी त्यांचा आपल्या लाईफमध्ये उद नाही काय केलं त्या सविताला सांगायचं सा। बाई आता तुझी फार मोठी जबाबदारी आहे भाई तू आता त्याच्यासाठी आई आहे बाई तू त्याच्यासाठी माई आहे आणि तू त्याच्यासाठी गाई त्याला दूधही तू, तू पाज त्याला जेवणही तू पास औषध त्याची सेवा कर ते हागल्याला मुतलेलं पण काय म्हणल्यात हागलेलं ती भरून टाक आमक तमक त्याला नीट कर आमक तमक समजा ठीक आहे त्यांचं सांग ना का मी सांगू द्या शी सगळ्याला हो म्हणली सगळे गेले बाई तशी चांगलीच होती बाई वाईट मानायचं कारण नाही देण्यात ठेवा ती सविताबाई ना ती म्हणली आता नवराची सेवा करून मी हा नवरा नीट करते पण कसं असं सा तुम्हाला सांगतो एखादा आजार झाल्यानंतर एक चार महिने सहा महिने ते पेशंट किती रिकवर होतं हे माणूस पाहिला जातो आणि त्याच्यानंतर त्याची पण थोडं मानसिक स्थिती खराब होती की बाबा आता काय हे वाचण्यासारखं नाही किंवा असा विषय पण ते रिस्पॉन्स तरुण असल्यामुळे बऱ्यापैकी त्याचा होता पण डोळा अर्धे उघडायचे फक्त त्याची एक गोष्ट चांगली होती तुम्हाला सांगतो त्या नवऱ्याची तिच्या ते काय चाललं ह्याला सगळं कळत होतो ते त्याच्या डोळ्यातून बोलायचा त्याच्या डोळ्यातून यायचा आणि त्याच्याकडे पा शेजार ठेवलेला पान तांब्या होता पाण्याचा तो तांब्या त्याच्यावरची जी वाटीत फुलपात्र होतं त्या फुलपात्र घ्यायचा त्याला जर काही पाहिजे असेल त्याला किंवा संडास आली काय त्याला जर सवय न की बायकोला बोलायचे तर ते फुलपात्र घ्यायचं आणि ते भिंतीला आणायचा थोडा थोडा हळूहळू ते आणलं की त्या आवाजाने ती यायचं म्हणजे आता वेळीन तसं माणसाला वागायला होतं काय एकेकाळी मोठमोठ्या मारुती सुजुकीन किनू हुंडा होंडा हॉंडा कश कोणत्या बी गाड्याचं घराघरा इंध फिरवला माणूस याचा स्वतःच इंजिन द पडलं काय करणार महाराज असा विषय तो ते तिला सिग्नल द्यायचा तसा ती सगळी सेवा व्यवहाराची सगळी व्यवस्थित चालू होतं आता हे सगळं चालू असताना एक दोन महिन्याचा कालावधी गेला फिरायला नंतरचा त्याच्या शेजारी मोहन होता मोहन म्हणजे मोहन नावाचा मुलगा होता त्याचं ते वय तेवीस वर्ष ह्याच्यात शिंदवीचा लग्न काय जमत नव्हतं नह आणि थोडा उडान टप्पो होता पण माणूस आतून पिवर निच होता तुम्हाला सांगतो तु। शेची नजर त्या सविता होतीच शेजारची आणि बऱ्याचपैकी समाजात तुम्हाला सांगतो तु। कोणाचं डोळं कसं काय सांगू शकत नाही हा ते बायानी ह्याच्या घरी आणि त्याच्या घरी घरीजा आव लई दुनिया बेकार निघाली सध्या आपल्या घरातलं बाकरी टोपलं सोडून लोक दुसऱ्याची पुरी बाजी बघत आहेत असा विषय शे, शे बघायला लागला बा ती म्हणला हाय का कास्त एक नंबर आहे आता काय करू काय करू कसा आपल्याला मिळून कसा तिच्या शरीरावर आणि ती दिवसायला सुंदर होते नवीन नवरी म्हणलं होतं मला ठाराविक असा असतो की हळदीचा अंग असतं तिचं ते रूप तिचं चेहऱ्यावर तेज हा प्रकार लेडीचं कसं असतं बाळांतील बाळात पण जशी होत्यान तसं तिचं शरीराचे बरेचसे चांगले घटक हे निघून जातात आणि तिचं निस्तेजपणा येतो चेहऱ्यावर एक ओटीपोट सुटतं असा विषय असतो ते फिगर बदलते पण ती तरुण ती तरुणच तिचं नावच तरुण नाही तिला काय झालं सौंदर्याचा खजिना शिवतं बाळला बा मोन मोहन बाळल्यावर हो। म्हणला असं नाही सोडून द्यायचं हे आपण केलं पाहिजे कार्यक्रम मग त्याने काय केलं पाहिलं फक्त वहिनी मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करता मी तुम्हाला तुम्ही उलट काहीतरी कामधंदा वगैरे बघा पाहिजे तर चार पैसे मिळाले पाहिजेत मी औषध वगैरे दुपारच्या गोळ्या असं नाही मी तेच जाईन ना याला काय काम नको का शिव मोकळा सोडलेला सांड्या म्हणलं मी बघतो मी बघतो ह्यानी जवळीक निर्माण बघा समाजात लोक कशी आहेत जवळीक आता ती आडेविडे गेली लागली आता म्हणली तुम्ही आता बाऊजी तुम्ही किती दिवस करणार हे आता मला रोजच चेन मला त्याची सवय होऊन गेली मला त्याचं काय वाटत नाही पण म्हणले मी जिद्द सोडलेलं नाही मी माझ्या ना, नवऱ्याला नीट करणार म्हणजे करणार असं तसं आणि हे सांगतं सगळं संभाषण बोलणं तो डायरेक्ट बोलतो कारण हा म्हणजे पायसुद्धा उचलू शकत नाही हात उचलू शकत नाही थोडी नॉर्मल हालचाल त्याची पण त्याला सगळं कळत होतं सगळं पाहत होता तर तो नजरेन त्याला सांगा तिला सांगायचा की त्याला जवळ नको घेऊ कारण पुरुष पुरुषांना माहिती आहे कुत्र मित्र बाहेर तिकडे जाऊन द्या आणि शेजारी तर बाहेरच त्याचा विषयच नाही काय काही शेजारीला हे चित्र खोडीला असतात तुम्हाला सांगतो आणि काही चांगले बी असतात असा विषय शेवतीला सांगायचा पण तिला काय कळलं नाही तो विषय आणि तिने काही लक्ष दिलं नाही रोज यायचा हे करायचा ते त्याला औषधपण द्यायचा ते, ते, ते मोबाईल बघत बसायचा कधी कविता ऐकायचा कधी गाणे ऐकायचा परत निघून जायचं असा त्यांचा वाढता 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 एक दिवस म्हणला मी कविता लिहिली आहे तुमच्या लगेच त्यांनी कविता हा काशाचा बॉम्बल्याचा कविता लिहितो हा कुणाच्या तरी कविता मोबाईलवर लिहून आणायचा ते कुणाचं तरी चांगल्या कवीचा एखाद्या आणि शिला दाखवायचा ते इम्प्रेस करण्यासाठी इम्प्रेस प्रकारले म्हणतात कारण एखाद्या जर आपल्या गळाला जर ला मासा लागायचा असेल ना तर गळाला आधी आमिष लावलं जातं त्यांना ठेवा काही पिठाचा गोळा म्हणा कॅचवा म्हणा काहीतरी लावलं जातं त्या कॅचव्याच्या आशेने मासा येतो आणि कॅचवा खायला जातो आणि मग तो गळ्यात गुततो त्याचा द एंड होतो शी निसर्ग मग शी म्हणला कविता कशी काय के लिहिली तुम्हाला आता हा लागला सविताला कविता वाचून दाखवायला ती झाली इम्प्रेस थोडीशी बरं आहे असतं सांग तुम्हाला सांगतो का निसर्ग बी असं ना हवामान बी सध्या असं आहे की एखाद्या मुलगी वयात येते तोपर्यंत तिचा समजा शरीरात स्पर्श नाही पुरुषाचा काय नाही काय नाही प्युअर कुमारी काय चांगले पण तिचं लग्न झालं तिला समाजाने घटनेनी तिला शरीर सुख नवऱ्याबरोबर शरीर संबंध करायचा अधिकार आहे शरीर संबंध चालू असताना सहा सात महिने आठ महिने नऊ महिने तुम्ही शरीर संबंध चांगले केले तुम्हाला त्या शरीराला पण ते ॲडिक्ट त्याची सवय लागली सेक्सची आणि डायरेक्टच गप केल्यावर मग काहीतरी होते ना वेगळं तुम्हाला माहिती ना होतेच की वेगळं मग आईला ते मिळायचं डायरेक्टच बंद झाली उपास घडतो मोठा माणसाला माणसाची भूखी ती असा विषय त्याच्या मागे शास्त्रही आता काय झालं शिल लागली आणि शेवटी कसं होतं लोणी आणि जाळाचं कधी जमलेलं नाही धग आणि लोणी ही जवळ आली ना की ती लोणी पाघळणारच ही विधीचं विधान आहे तुम्हाला सांगतो ती ही केल्यावर थोडा स्पर्श बिर्श हाताचा आता विषय असा आहे की हिला बावलाटपणा सविताचा असं झाला की ती त्याच्याकडं आकर्षित गेली म्हणली ठीक आहे पण हे मला काही योग्य वाटत नाही असं तसं अहो मानला त्याला काय मी काय असं तसा माणूस नाही मानला किंवा मी काय लफडेबाज माणूस नाही किंवा नादिक माणूस नाही आणि माणूस जेवढा निस तेवढा बऱ्याच वेळा जास्त भारी बोलतो तुम्हाला पोपटतो दुसरा तो, तो, तो मानला मी तुमच्याशी माझा असा विचार आहे माझं काय लग्न झालेलं नाही काय तुम्ही माझ्या दृष्टीने आता विवाह स्त्री आहेत पण तुम्हाला सांगतो माझा असा चांगला विचार आहे मी फार स समाजप्रबोधनकार लोकांची पुस्तकं वाचतो नेत्यांची पुस्तकं वाचतो महापुरुषांचे पुस्तक वाचतो माझं लग्न करण्याचा विचार तुमच्या तुमच्या आयुष्याला हाताने मिळेल ह्यांचं बघू काय होतंय आपण वाचले तर चांगल्याचे नाही असले तर तुम्ही मला कधी पण सांगू तुमचं लग्न करेन आणि माझं काय म्हणलं मी आता नोकरी लागणार आहे मला असं करा नुसते आम्ही नुसते याने गाजरात टांगली तुम्हाला सांगतो तेव्हा बाहेरचं मतपरिवर्तन झालं म्हणली ठीक आहे नाही म्हणली इथं काय नको बाहेर लगेच रूम बुक त्याला काय लागतंय ह्याच्या काम हे ह्या असल्या लॉज लॉजची बुकिंग सेंटची बाटली मधाची बाटली तुम्हाला सांगतो कंडोमचं पाकिट हे जर घ्यायचं एखादा एखाद्या रुपये नसले ना तर तो तुम्हाला सांगतो घरातली भांडी कोणा उपलब्ध करेन पण तासात उपलब्ध करेन कुठलाही पुरुष हा ती रेडीमे कार्यक्रम मित्राच्या पाया पडून जाऊन हात जोडून काय करून ते पेवढे पैसे दोन तीन हजार गोळा करीन पण तो ते स्त्री बोग घेतल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती चला मला जाऊन द्या गाडी गेली गाडी दोघांची बी लॉजवर लॉजवर गेली माझ्या हज्या केली शो शो काय त्याला काही स्त्री दे माहीत नव्हता अशातला बाग नाही ही लफडे बाजूच होतं हे खुश झाला तुटत झाला पण मला फिटिंग एक नंबर माल एक नंबर सुंदर सगळं आता स्वतःहू निवडे आता बघा माणसं पापी मन कसं असतं होताही एवढे बरेचसे दिवस आपल्याला हे बोगायचं म्हणला आता स्त्री फोकाट आणि कसं होतं कधी कधी शिळी हिला आणंडग्याला दारज ना असते तुम्ही एखाद्यावर प्रेम केला असन त्या पुरून तुम्हाला डावाला असन आणि ती ज्याच्याबरोबर लग्न करून गेली ते तिला रोज हानी असन असं नाही समाजात घडतं कधी कधी खऱ्या प्रेमाला किंमत नसती महाराज झालं बाबा ह्यांचा झाला चालू कार्यक्रम महिना गेला दोन महिने गेलं तीन महिने गेलं शेनी नंतर कवरलो उरला हजारो दोन हजार शे एक तर आंड्र पण फाटल्यावर दोन चार वेळ पडल्याशिवाय घेत नव्हतं एकात आणि सारखं हजार दोन हजार लोड लागायला म्हणलं हे म्हणलं आपण तू अगारातच कार्यक्रम त्याला काय तो बेडवर पडलेला इकडे किचनचे रूम मजबी थाड पाथी पाथी था 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 ती सविता यायची शिकारचं ती लिपाटी बिपाठी उचलायची काय त्यांचं ते बाडबीस त्रास न ती ही लागतं ना फरशी फारे गुडघ्याला त्रास होतो ती घेऊन जायची तिथंच कार्यक्रम चालू तो राजद्रोसपणे आपल्या बायकोचे संबंध चाललेत हे त्या अं नवरा आहे त्याला अतिशय सण होत नव्हतं ते तांबे घ्यायचं त्या बिंथी वाहतूया मला फार वाईट वाटलंय म्हणजे त्यां नोंदी तेव्हा वाचताना रिपोर्ट मधल्या त्या भिंतीला त्याला त्याच्या वेदना त्याचं दुःख त्याचं जे मन आत्मा काय म्हणत असन हे ते भिंती आपून ते आवाज करीत होता की त्याची वाजली म्हणायची म्हणजे बघा काळ कसा आहे जे कसं आहे आणि आठ पंधरा दिवसांनी एखादा नातेवाईक येणार ना, हे मग सांगायचा प्रयत्न पण त्याच्या त्याची जी तगमग आहे जीवाची तिची कल्पना न केलेली बरी तुम्हाला सांगतो की शेजारच्या खोलीत काय आहे आणि आपण कायच करू शकत नाही त्याला हद्दी सोडून द्यावा काय करावा इतकं वाईट कोणाच्या बाबतीत गड नाही तुम्हाला सांगतो लय माझा मोठा दुश्मन त्या बाबतीत असा प्रसंग येऊ नाही कधी पण शे जगात सगळं काय गडतंय तुम्हाला सांगतो तिथे तांब्या वाजवत राहायचा तांब्या वाजवत राहायचा मग ही काय निघून जायची ती बाईबी कसं मग दुर्लक्ष होतं तुम्हाला माहिती आहे ती खाण्यापिणं द्यायची व्यवस्थित गोळ्या द्यायची व्यवस्थित पण ह्याच्या प्रकृती सुधारणाला हा माणूस मनातून खाचला तुम्हाला सांगतो हा खाचलाच हा खासला आणि जर माणूस मनातून त्यांनी जर खाचला तर तुमचे औषधं विषध काय काम करीत नाहीत आणि साधारण पॅरालिसिस झाल्यानंतर साडेचार वर्षांनी तो मृत्यू पावला आता तो मरून गेल्यानंतर ही झाली मोकळी संबंध ह्याच्याबरोबर प्रियकराबरोबर साडेचार वर्षाची साडेचार वर्षाचे संबंध आता साडेचार वर्षात तुम्हाला सांगतो किती कार्यक्रम झाला असेल मग मराचा कार्यक्रम ह्याने काय केलं ही मोकळा झाला किती म्हणली आता काय आपण सगळं तर करतोयस तुझा शब्द आहे आणि तू आता आपण हा आहे लग्न रजिस्टर करून टाकू आपण जसा लग्नाचा विषय काढला तसा ह्यानी सावध पवित्र घातला कारण आता क का, ह्याचं ता टार्गेट काय होतं आणिच होतं मुळात शेजारी हा म्हणला आईला ही तर आता गाळ्यात पडायच्या मागाने आता आपण आपलं मन भरलेलं चार साडेचार वर्ष बघा श्रेणीतून शिकण्यासारखं शिकण्यासारखं एकदा एखाद्याचं मन भरलं ना तुमचा कार्यक्रम झाला म्हणायचं तू लगेच आले एक दिवस तू ल लग्न कधी करायचं काय तू आता आज करते असं न करू म्हणले लग्नाचं तारीख काढ लवकर लवकर करू ते म्हणलं हे बघ मला मानला आता फ्रेश मुलगी मिळन एखादी नवीन मुलगी मिळून कुरीखट मिळ मिळन तिला सोडून मी तुझ्या सारख्या शिळ्याकडी बरोबर कशाला थांबतोय ती आपल्याला जमाच नाही म्हणला तू जाऊ द्या गाडी म्हणला ती आपल्याला जमणार नाही जाऊन दे गाडी म्हणलं ती म्हणते जाऊन द्या गाडी तुला लाज वाटते का मोड द्या म्हणली तू चार पाच वर्ष माझ्या समन ठेवल्यात फोकट ठेवल्यात ना आता म्हणतो का टायमाला मला लग्नाचं आम्हीच दाखवलं तू मला काय किरकोळमध्ये सोप्यात घेऊ नको तुझा पिच्छा असत सोडणार नाही बर बऱ्या गुणांनी तू लग्न कर साथ नाही तर तू याकडे बघतेस आता असं म्हणलं ह्याला तर पोकाळ दोन टाकला बा तिने म्हणले बघू काय रिॲक्शन यायची मानला तू ला काही कर आणि कसं कर आपल्याच्या जुळत नाही आपल्याला कसा कोरामाल पाहिजे आता आपली आपल्यास नाही बोलू हरकत नाही तू तू निघ म्हणला तू निघ तू जाऊन दे गाडी जाऊन दे गाडी म्हणलं हिच्या परत व्हायचली म्हणले तुला दाखवतेच हेच का माझा आणि मग काय हिने तिथून निघाली पण गावच्या सरपंचाची भेट घेतली आता त्या बऱ्याच गावात अशी परिस्थिती असती त्या गावात सेंधवा जवळचं गाव आहे सेंधवा एम पीचं तर त्या गावात गा ग्रामपंचायत त्यांची जी बसते बघा म्हणजे काय ठराविक पुढारी लोक दोन्ही पार्ट्या बिरट्याच्या असून द्या गावातला तंटा शकतो तो गावातच मिटावतात आजकाल वेगळे आता आता आज आजकालचे पोलीस पाटील किंवा सरपंच हे कसे आहेत की गावातला तांटा पोलिटेशनपर्यंत कसं जाईन एवढं बघतात एका पाटीला म्हणा तुकर केस दुसऱ्या तू तुकर केस पोलिसला दहा याला पास त्याला पास ओके लय वाटलो झालं दुनियाचं पार आणि मग ही लोक काही जुनी होती ती म्हणायची ना नाही पुढं जाऊ नका मेटवा हे चांगलं नाही असं नाही मेटवा इथून लोक त्यांचं ऐकायची बी त्यांना म्हणले असं असं आहे मला असं तुम्हाला चार पाच वर्ष साडेचार वर्ष माझ्यास संबंध ठेवून आता हे हो, ना लग्नाला ना असं तसं बरं असं आहे का बरं तू म्हणला परफेक्ट कार्यक्रम करू आपण त्यांनी लोकल पुल स्टेशन गाठलं तिथे चल म्हणला पुल स्टेशनला पोलिसांच्या पाया पडली म्हणले हवा तुमच्या पुढं पदर पसारते साहेब मला आई बाबाची वाईट परिस्थिती आहे मी आता आत्महत्या करायच्या मला पर्याय नाही किंवा मला धंदा नाही ह्यांनी साडेचार वर्ष मला बोगलंय माझा नवरा पॅरलेसनी गेला तुम्ही माझं इडीचं आहे का मला ह्याच्यावर लग्न करायचे ह्याचा कार्यक्रम तुम्ही राबवा कसंही राब पण राबो आता पी आय तिथला इतका खतरनाक गडी वा तुम्हाला सांगतो काय काय पोलीस लेबर राहतात राहत्यात सरपंचांची दोघांनी चर्चा झाली पी आयने आदेश केला कॉन्टेवाला उचला पालखीन आणा इथं उचलून आणला ते याला मानला हा गा तुला मानला कलम तीनशे शहात्तर हे बलात्कार कलम देणार ठेवा ह्या कलमांतर्गत आम्ही रिपोर्ट दाखल करणारे सदर महिन्याच्या सांगण्यावरून आणि तुला कमीत कमी अकरा बारा वर्ष आहात आता हा मुळातच सव्वीस सत्तावीसचा परत दहा सत्ता वर्षा झाला सदोतीस आईला म्हणला आपला तर पार पोपट ढिला पडले आपण बाहेर निघायचो ती काय खरं नाही म्हणला हो म्हणला साहेब तसं काय समन ठेवलं नाही का तू त्या म्हणाला ठेवले पण आम्ही संमती नव्हत तू विचारन राहून तिला तसं नाही मानला तू मी एक तर बलत करता गुन्हा दाखल करणार आम्ही दोघं आणि पण साक्षीदार सरपंच म्हणून मी साक्षी, साक्षी देतो अजून पाच जण आणतो आमच्या समोर संबंध केले आम्ही शब्द दिलता म्हणून ती मला तो मला सांगतो त्याला विचार करायला वेळ दिला तो मानला इतकं गारबाडलं ते तो मानला हो पाया पडतो मी लग्न करायला तयारी पण आत काय टाकू नका किंवा गुन्हा का मला हे कलम तीनशे शहात्तर लावू नका तीनशे शहात्तरला इतकं गाभारलं ते पोलिसांनी त्या सरपंचांनी आजूबाजू वेळ दुसऱ्या दिवशी रजिस्टर मॅरेज ऑफ रजिस्ट्रार जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ह्यांचं कायदेशीर लग रजिस्टर लग्न केलं फोटो बिटो काढले आणि पोलीस त्या पी आय त्या सविताला म्हणले हे बघ बाई तू माझ्या बहिणी सारखी आहे हा फोन नंबर पोलीस स्टेशन तू फक्त फोन कर तुला त्रास देऊन दे किंवा काय म्हणून दे फक्त मला फोन करायचा याचा कार्यक्रमच करतो हे वर आता एवढा मेवना खतरनाक बैठले अहो दांडक्यावाला केवाला पार ते पार त्याचा तुम्हाला मला सांगतो कार्यक्रमच ओके झाला त्याचा आयला मला मजा करायला गेलो पण ही चांगलं सांगत पडलं पण जाऊ दे मारुदे आता मला हात पासण्यापेक्षा हि बरं आहे झाले लग्न लग्न झाले कधी आता दोन हजार तेवीसच्या डिसेंबरच्या अकरा तारखेला अकरा तारखेला लग्न झाले हा विषय अगदी महिन्यापूर्वीचा आहे अशा तऱ्हेने हा विषय त्यांचा कसा कावा आहे ना शेवट त्यांचा गोड झाला पण शेगटनेमधून आपण काय घ्यायचं तुम्हाला सांगतो ह्याच्यात एक दुःख आहे एक सत्य पण आहे या दुःख असं आहे की त्या नवऱ्याची तगमग महाराज विसरता येण्यासारखी नाही तिथे तांब्या वाजवून हिंद तीन ह्यांचा शेक्स चालू असताना फार ते महाराज चटका लावून जाण्यासारखं नक्कीच होतं आणि ती इतर अनेक घटना घडत्या समाजात पण ही थोडीशी वेगळी वाटली तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला मुलींनी महिलांनी एक दू डोक्यात ठेवा तुम्ही ह्याच्यातून शिका मुलींनी सुद्धा बापानी आई बापांनी कॉलेजला टाकलं ना शिकायला लय पंठर आणि आश्वासन वेगवेगळे देतात आधी त्यांच्या आश्वासनाला बाळूच नका तुम्ही हे त्यांचा डोळा ही फक्त कोंडोम पुरताच्या अवलंबून देण्यात ठेवा त्यांना फक्त तुमचं शरीर बोगायचंय शक्य तितके दिवस बोगायचंय आणि नंतर तुम्हाला सोडून द्यायचंय जाऊन त्या गाडी मारणार आहे त्यामुळे तसं काही वेळ देऊ नका एक नंबर मार्क काढा मस्त पैकी स्थळ मी चांगले येणार आहे चांगला पंठर एखादा ये चालून येणार आहे नवरदेव आणि मग अशीच करायचे आयुष्य करायचं तेच आहे फक्त कंट्रोल ह्याला मत होई माझं हेड्याचं आहे का देवीशी सोडू आणि बायाने सुद्धा आपला नवरा आहे ना, ना त्याला नीट करा जरा त्याला जरा स्टायलिश राहायला सांगा काय पण जीन्स बिन्स वाल्याच्या मागं नादी लागून पळून जाऊ काय नका अजिबात लय बुन बाया पळून गेले अजिबात करू नका आपला नवरा आहे ना लय चांगला आहे तुम्हाला सांगतो उद्या तुम्हाला जरी काय आजार झाला ना हे बोटाची रग ह्या बोटालाचे ते नवराच बघणार आहे तो प्रियकर येणार नाही कुणी कुणाचं नसतं फक्त ही लोक वाचण्यासाठी जवळ येतात पण जर तुम्हाला काय आजार झाला तर तीच पळून दुसरी धरू तुम्हाला सोडून देणार दुसरी धरणार असा विषय असू त्यांचं काय खरं नसतं आपलं आहे ना तीच खरं म्हणजे कसलं बी असू पेताळ असू खाताळ असू जुगार खेळणारा असू चांगला असू वाईट असू आपली आपल्याला एवढं मला कळत हां ती जे लपड्यात पडायचंच नाही आणि क्राईम होत नाही काय होत नाही आणि सुखाने नांदायचं बस आजची टुरी कशी वाटली मला कमेंट करून सांग सांगा जय महाराष्ट्र